औरंगाबादमध्ये आता कोरोनाची चाचणी करता येणार आहे. टेस्ट लॅब औरंगाबादमध्ये सुरू झालेली आहे. अर्थात औरंगाबादकरांसाठी, मराठवाडा आणि खानदेशासाठी ही महत्वाची आणि तेवढीच अत्यंत आरोग्याच्या दृष्टिकोनातून, कोरोनाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण बातमी आहे. आता तिथे टेस्ट लॅब सुरू झालेली आहे आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय विषाणू संस्थेनं याला मंजुरी दिल्याची देखील माहिती आहे. घाटी रुग्णालयामध्ये कोरोनाची तपासणी होणार आहे. मराठवाड्यासह खानदेशाला देखील याचा फायदा होईल. पहिली चाचणी आणि त्या पहिल्या चाचणीचा अहवाल आज दुपारी येणार आहे तशी माहिती देखील मिळते. आताच्या ह्या क्षणाची औरंगाबादमधून मोठी बातमी आपण पाहतो आहोत. औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयामध्ये टेस्ट लॅब सुरू करण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी आता मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांसाठी, जवळपास खानदेशातल्या देखील नागरिकांसाठी आता त्या ठिकाणी तपासणी करणं सोयीचं झालेलं आहे. पहिली चाचणी झाली आणि त्या पहिल्या चाचणीचा अहवाल आज दुपारच्या सुमारास येणार असल्याची माहिती. मराठवाड्यासह खानदेशाला याचा फायदा होईल. औरंगाबादमध्ये कोरोना टेस्ट लॅब सुरू करण्यात आलेली आहे तशी माहिती मिळते. मराठवाड्यासाठी ती गुड न्यूज आपण पाहतो आहोत. औरंगाबादेत कोरोना टेस्ट लॅब सुरू करण्यात आली आहे आणि या टेस्ट लॅबमध्ये औरंगाबादमध्ये जे संशयित असतील त्यांची तपासणी करता येईल आणि तपासणी केलेल्यांचे, अर्थात त्यातली पहिली जी चाचणी, पहिली जी तपासणी ती करण्यात आली आणि त्याचे आज दुपारी अहवाल येणार अशी देखील माहिती आहे. मराठवाड्यासह खानदेशाला याचा फायदा होईल कारण त्या नजीकच्या पट्ट्यातल्या लोकांना जे संशयित असतील त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये पाठवलं जाईल. त्या ठिकाणी त्यांची तपासणी होईल आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पट्ट्यातल्या लोकांसाठी, अर्थात भौगोलिकदृष्ट्या हे जवळचं असलेलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आता घाटी रुग्णालयामध्ये राष्ट्रीय विषाणू संस्थेनं मंजुरी दिलेली लॅब सुरू झालेली आहे. औरंगाबादेत ही लॅब सुरू झाली आहे. औरंगाबादेतल्या घाटी रुग्णालयामध्ये, अर्थात मराठवाड्यासाठी ही गुड न्यूज आहे. जे संशयित असतील त्यांना आता औरंगाबादमध्येच त्यांची तपासणी करता येईल. पहिली चाचणी झाली आणि त्या पहिल्या चाचणीचा अहवाल देखील अवघ्या काही वेळात येईल अशी माहिती, अर्थात तो दुपारपर्यंत येणं अपेक्षित आहे तशी माहिती मिळते. घाटी रुग्णालयामध्ये कोरोनाची तपासणी होणार आहे. औरंगाबादेतल्या घाटी रुग्णालयामध्ये आता टेस्ट लॅब सुरू झालेली आहे तशी माहिती मिळते आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेनं देखील याला मंजुरी दिल्याची माहिती आहे. औरंगाबादेतली ही मोठी बातमी. अर्थात पहिली तपासणी देखील झाली आहे औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या कोरोनाच्या टेस्ट लॅबमध्ये आणि औरंगाबादेत आता टेस्ट लॅब सुरू झाल्यानंतर त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट देखील दुपारपर्यंत येणं अपेक्षित आहे तशी माहिती मिळते. मराठवाड्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण त्या परिसरातले, त्या पट्ट्यातले जे संशयित असतील त्या संशयितांची आता औरंगाबादमधल्याच घाटी रुग्णालयामध्ये तपासणी केली जाईल. अत्यंत महत्वाची ही बातमी. सरकार
खबरदारीच्या उपाययोजना राबवत असताना वारंवार घरात बसण्याचं आवाहन करत असताना त्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून विविध ठिकाणी सेवा पुरवण्याचा विचार करत आहे तशी अंमलबजावणी करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातलीच एक गोष्ट औरंगाबादमध्ये म्हणजे घाटी रुग्णालयामध्ये आता टेस्ट लॅब सुरू करण्यात आली आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अशोक कारके आपल्या सोबत आहेत. अशोक, मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जे संशयित असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट म्हणजे दुपारपर्यंत पहिल्या चाचणीचे अहवाल देखील येणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच ज्ञानेश्वर, जेव्हापासून कोरोनाची लागण झाली तेव्हापासून जे कोरोना बाधित रुग्ण असतील त्यांचे स्वॅब जे आहेत ते पुण्याला तपासणीसाठी पाठवले होते आणि यामध्ये जवळपास 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागायचा, त्यामुळे एकंदरीत हा जो वेळ लागणार आहे तो आता वाचणार आहे. आणि कालच या वॅबची औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये बसणारी आल्यामुळे आज कालपासून कारण आज दुपारपर्यंत जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये हा पहिल्या लॅब टेस्टिंगचा रिपोर्ट येतील. एकंदरीत पाहिलं तर ह्या लॅबचा फक्त औरंगाबादच नाही तर मराठवाड्यातल्या 7 जिल्ह्या त्याचबरोबर खानदेशमधील काही जिल्ह्याला फायदा होणार, त्यामुळे फक्त 1 दिवसामध्ये या सर्व 10 जिल्ह्यातल्या नागरिकांचे स्वॅबचे नमुन्याचे रिपोर्ट 1 दिवसामध्ये जनतेला मिळणार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेचा फायदा होणार आहे. ज्ञानेश्वर, नक्कीच धन्यवाद अशोक दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि आता एक महत्व